कल्याण कोकण महोत्सवाच्या या अतिशय देखण्या सोहळ्यामध्ये या सोहळ्याचे आयोजक अतिशय कार्यतत्पर असलेले आमदार गणपत शेट गायकवाड आणि संजय मोरेजी आणि संपूर्ण कल्याण कोकण महोत्सवाची टीम या ठिकाणी उपस्थित, रवी चव्हाणजी, कुमार ऐलानीजी, शशिकांत कांबळेजी, सर्वच मंचावरील प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, कल्याण कोकण महोत्सव हा कल्याणमध्ये स्थायिक झालेल्या कोकणी बंधू भगिनींना कोकणाच्या मातीचा सुगंध पुन्हा मिळवून देण्याचं काम करतो आणि म्हणूनच दरवर्षी लोकांचा वाढता प्रतिसाद या कल्याण कोकण महोत्सवाला आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे मी आपल्या प्रतिष्ठानचं मनापासून अभिनंदन करेन. कोकणामध्ये ज्यावेळी प्रचंड अशा प्रकारचं चक्रीवादळ आलं, रवी मी आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो होतो, अतिशय भीषण परिस्थिती होती आणि आपल्यासारख्या कोकणाच्या सुपुत्रांनी आपलं सर्वस्व पणाला लावून कोकणातल्या सामान्य माणसाला मदत केली आणि त्याचं जे आम्ही एव्ही पाहत होतो, खरोखर त्यात जी समर्पणाची भावना दिसत होती, आपल्या कोकणी मातीच्या प्रती जे प्रेम दिसत होतं, ते मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इथे आलेल्या प्रत्येकाला तेच प्रेम आज या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. कोकणची आपली एक संस्कृती आहे, कोकणी माणूस हा अतिशय प्रेमळ आहे, कोकणी माणूस हा पाहुणचार करणारा आहे, कोकणी माणूस हा खऱ्या अर्थानं दिलखुलास आहे आणि म्हणून कोकण महोत्सव ही जी काही संकल्पना या ठिकाणी आहे, तो जो कोकणी बाणा आहे, तो कोकणी बाणा पुन्हा एकदा या कल्याणमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या या महोत्सवाच्या माध्यमातून होत असतं. खरं म्हणजे तुम्ही आता सांगितलं, मुंबई गोवा हा हायवे जो कोकणामध्ये पोहोचणार आहे तो लवकर झाला पाहिजे. आमच्या हृदयातला सेतू तर कोकणापर्यंत पोहोचला आहे, पण खरा रस्ता हा देखील माननीय गडकरी साहेब पोहोचवत आहेत. मला तो दिवस दूर दिसत नाही की ज्या दिवशी कुठल्याही ट्रॅफिक जॅम शिवाय 4 तासांमध्ये तुम्ही कोकणामध्ये असाल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाताना कुठली अडचण येणार नाही, हे निश्चितपणे माननीय गडकरी साहेबांनी ही व्यवस्था आपल्या सगळ्यांकरता केली आहे. मी अधिक बोलणार नाही, मला अजून एक कार्यक्रम आहे, परंतु सगळ्यांना विनंती करतो, या कोकणी महोत्सवामध्ये कोकणची संस्कृती, कोकणची खाद्य संस्कृती, कोकणच्या संस्कृतीचे जे विविध अंग आहे त्याची मजा ही आपण सगळ्यांनी घ्यावी. त्याकरता आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, पुन्हा एकदा प्रतिष्ठानला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण गणपत शेट या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून आणि पुढच्या वर्षीचं निमंत्रण तुम्ही दिलं नसेल तरी आजच स्वीकारून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जे कलावंत या ठिकाणी आले आहेत त्यांचंही खरं म्हणजे अभिनंदन करण्याची गरज आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम या सर्व कलावंतांनी आपल्याला सादर केला, म्हणून त्यांनाही एकदा काळ्याच्या गजरात आपण धन्यवाद देऊया.